तर आपण काल नियम पाहिले, दिसतंय? तर आपण काल नियम पाहिले, पर्सनल अकाउंटचा नियम होता डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर, रिअल अकाउंट होता डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट, नॉमिनल अकाउंटचा नियम होता डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस क्रेडिट इन्कम अँड गेन. ओके, तर हा हे नियम काल आपण पाहिले. आज आपण या नियमांचा वापर करून जर्नल एंट्री कशी करायची ते आपण बघणार. त्याच्यासाठी मी एक ट्रान्झॅक्शन लिहिले बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 1 लाख, 1 लाख रुपये घेतले आणि बिझनेस स्टार्ट केला. आता हा बिझनेस स्टार्ट कोण करतो रे सांगा बरं? ओनर. ओनर त्याचा बिझनेस स्टार्ट करतो आणि बिझनेस स्टार्ट करताना तो त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. त्या पैशाला काय म्हटलं जातं? कॅपिटल. आपल्याला व्याख्या माहिती, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. हे काय? कॅपिटल. आणि ओनर स्वतःचं नाव कधी लिहित नाही त्याच्यामध्ये. ओनरचं बिझनेसमधील अकाउंट कॅपिटल अकाउंट या नावाने असतं. ओनरचं बिझनेसमधील अकाउंट कॅपिटल अकाउंट या नावाने असतं. म्हणजेच कॅपिटल अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? हे ओनरचं अकाउंट आहे आणि ओनर हा पर्सन आहे बघा, म्हणून ते पर्सनल अकाउंट आहे. अजून एक अकाउंट असतं ओनरचं, कोणतं असतं? ओनरच्या नावाचं अकाउंट कोणतं असतं? ड्रॉइंग अकाउंट. हे सुद्धा ओनरचंच अकाउंट आहे. ज्यावेळेस ओनर बिझनेसमध्ये पैसे टाकतो त्यावेळेस त्याला म्हणायचं कॅपिटल, आणि ओनर ज्यावेळेस बिझनेसमधून पैसे काढतो त्यावेळेस त्याला म्हणायचं ड्रॉइंग. बरोबर. ओनर काय करतो? ज्यावेळेस बिझनेसमध्ये पैसे टाकतो त्यावेळेस त्याला म्हणायचं कॅपिटल, आणि ज्यावेळेस बिझनेसमधून पैसे काढतो त्यावेळेस त्याला म्हणायचं ड्रॉइंग. ठीक आहे, हे दोन्ही अकाउंट एक आहेत, हे पर्सनल अकाउंट आहेत. मग या ट्रान्झॅक्शन मध्ये ओनरने बिझनेस स्टार्ट केला. आपण कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने एंट्री करतो? बिझनेसच्या. आपण बिझनेस आहोत, फॉर एक्झाम्पल आपण कोण आहोत? बिझनेस आहोत. आपण ओनर आहे का? नाही, आपण ओनर नाही, आपण कोण आहे? बिझनेस. आपण बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने एंट्री करायची. मग आपल्याकडे काय आलेली बघा, कॅश आलेली आहे. बरोबर, कॅश आलेली आहे. कॅश ही काय आहे मुलांना? असेट आहे का नाही? कॅश काय? असेट. आणि रिअल अकाउंट जे आहेत ते कशाशी रिलेटेड आहे? असेटशी रिलेटेड. असेट रिअल अकाउंट जे आहे ना ते असेटशी रिलेटेड आहे. मग रिअल अकाउंटचा रूल काय आहे? म्हणजे कॅश अकाउंट हे असेट आहे, म्हणून असेटसाठी आपण रिअल अकाउंटचा रूल बघणार. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन याचा अर्थ बिझनेसमध्ये जर काही येत असेल तर त्याला डेबिट द्या. बिझनेसमधून काही जात असेल, काही म्हणजे काय? असेट. जी असेट येते त्याला डेबिट द्या, जर असेट जात असेल तर त्याला क्रेडिट द्या. बरोबर. असेट जर आली तर त्याला डेबिट द्या. इथं कॅश बिझनेसमध्ये आलेली आहे का नाही? ओनरने काय केलं? बिझनेसमध्ये पैसे गुंतवलेले आहेत, म्हणजे बिझनेसमध्ये काय आलेली आहे? कॅश आलेली आहे. याचा अर्थ कॅश ही असेट आहे. रिअल अकाउंटचा रूल आपण वापरणार डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून कॅश अकाउंटला आपण काय देणार? डेबिट देणार. आता ही जी एंट्री आहे ही जर्नल एंट्री त्याला म्हणतात. जर्नल एंट्रीचे 5 कॉलम असतात, डेट पर्टिक्युलर्स लेजर फोलिओ डेबिट अमाऊंट क्रेडिट अमाऊंट असे 5 कॉलम असतात. पण इथं आपण शिकतोय त्यामुळे मी असं कच्चं या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवणार आहे. कॅश अकाउंट डेबिट, आपण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम शिकतोय. एका अकाउंटला देणार आपण डेबिट आणि दुसऱ्या अकाउंटला आपण देणार क्रेडिट, म्हणजे एका दोन आस्पेक्ट केले जातात, दोन इफेक्ट दिले जातात ट्रान्झॅक्शनला. एकाला डेबिट दिलं जातं, दुसऱ्याला क्रेडिट दिलं जातं. आता इथं आपल्याला क्रेडिट द्यायचं आहे बघा, इथं आपल्याला क्रेडिट द्यायचं. तर क्रेडिट कशाला द्यायचं? आपण कॅपिटल अकाउंटला आपण इथं क्रेडिट देणार आहे, कारण कॅपिटल अकाउंट हे कोणाचं अकाउंट आहे? ओनरचं अकाउंट आहे. क्रेडिट द गिव्हर, ही जी कॅश दिलेली आहे ही कोणी दिलेली आहे? ओनरनी दिलेली. ही इज द गिव्हर. कॅश अकाउंटला डेबिट का दिलं? डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन म्हणून कॅश अकाउंटला डेबिट दिलं. आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट का दिलं? कारण कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. या ठिकाणी ओनर हा गिव्हर आहे म्हणून क्रेडिट द गिव्हर हा रूल वापरला, आणि म्हणून आपण काय दिलं? कॅपिटल अकाउंटला क्रेडिट दिलं. समजलं का? इथं अमाऊंट जे काय असेल ते इथं घेऊन टाकायची. डेबिट कॉलममध्ये 1 लाख आणि क्रेडिट कॉलममध्ये 1 लाख. ओके, नॅरेशन आपण लिहितो, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. कळलं?
काय लपण्याची मिक्स कार्टन बिझनेस विथ कॅश. आता सेकंड मी एक ट्रान्झॅक्शन घेतो, ठीक आहे. आपण एक ट्रान्झॅक्शन घेऊ परचेस, परचेस गुड्स फॉर कॅश रुपीज 10,000. 10,000 रुपयाचा रोखीने माल खरेदी केला. आता याच्यामधून आपल्याला पाहिजे की दोन अकाउंट शोधून काढायचे. कोणते दोन अकाउंट घेणार आपण? तर आपण एक अकाउंट घेऊ इथून परचेस अकाउंट, आणि दुसरा अकाउंट घेऊ कॅश अकाउंट. एक घेऊ परचेस अकाउंट आणि दुसरं घेऊ कॅश अकाउंट. मला सांगा परचेस, परचेसचा अर्थ काय आहे मुलांनो? मराठीमध्ये परचेसला म्हणतात खरेदी, ठीक आहे. खरेदी मग हा इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे? एक्सपेंडिचर आहे. मग इन्कम आणि एक्सपेन्सेस साठी कोणतं अकाउंट असतं? तर नॉमिनल अकाउंट असतं. इन्कम आणि एक्सपेन्सेस साठी कोणतं अकाउंट असतं? नॉमिनल अकाउंट असतं. मग परचेस हा जर एक्सपेन्सेस आहे तर नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार एक्सपेन्सेसला काय द्यावं लागल? बोला काय द्यावं लागल? डेबिट द्यावं लागल. कारण नॉमिनल अकाउंटचं रूल काय आहे? डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस. नॉमिनल अकाउंटचं रूल काय आहे? डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस. म्हणून परचेस अकाउंट आपल्याला काय द्यावं लागेल? डेबिट. परचेस अकाउंट डेबिट 10,000. समजलं का? परचेस अकाउंट डेबिट काय केलं? कोणत्या नियमानुसार केलं? नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. काय नॉमिनल अकाउंटचा नियम? डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस. काय नियम आहे? डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस. म्हणून परचेस अकाउंटला आपण डेबिट दिलं. दुसरा अकाउंट घेतो आपण कॅश अकाउंट. मला सांगा परचेस केलेला आहे, माल खरेदी केलाय, कॅश येणार का जाणार? जाणार. मग कॅश हे कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचं रूल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता कॅश कम्स इन एक गोज आउट आहे. कशी? कॅश कम्स इन एक गोज आउट आहे. इथं परचेस केले ना, परचेस म्हणजे खरेदी, माल खरेदी केला, पैसे येतात का जातात? जातात, बरोबर. कॅशला काय द्यायचं इथं? क्रेडिट द्यायचं. कॅश अकाउंटला काय द्यायचं? क्रेडिट. का? रिअल अकाउंटचं रूल क्रेडिट व्हॉट गोज आउट. रिअल अकाउंटचं रूल क्रेडिट व्हॉट गोज आउट. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000 10,000. समजलं का? एंट्री कळाली का? नॅरेशन आपण लिहू शकतो बीइंग परचेस गुड्स फॉर कॅश. ओके. थर्ड, तिसरी. आता आपल्याला काय करायचं आहे? एक मी असंच एक ट्रान्झॅक्शन देतो, परचेस गुड्स ऑन, आपण आता उधारी घेऊ, ठीक आहे. परचेस गुड्स ऑन क्रेडिट ऑफ रुपीज 5,000. उधारीने 5,000 माल खरेदी केला. उधारीने घेतला म्हणजे कोणा तरी पैसे द्यावे लागणार का नाही? ज्याच्याकडून उधारीने माल खरेदी करतो त्याचं नाव तर आपल्याला लागेल का नाही? उधारीने, मी समजा उधारीने माल खरेदी केला, मी तुम्हाला म्हटलं काल मी उधारीने घेतलं बरं का खरेदी केला, मग तुम्ही विचारलं कोणाकडून खरेदी केला, बरोबर आहे का नाही? कोणाकडून परचेस केला, मग त्याचं नाव पाहिजे ना काहीतरी. फ्रॉम उदाहरणार्थ ABC, ABC कडून खरेदी केला. ABC हा गिवर आहे का रिसिवर आहे? आपण त्याच्याकडून खरेदी केला बरं, तो गिवर आहे ना. ABC गिवर आहे. आपण मागच्या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस अकाउंटला काय दिलेले? डेबिट दिलेले. मग याच्यामध्ये काय क्रेडिट जाणार का? नाही. परचेस अकाउंटला ज्यावेळेस गुड्स परचेस असेल, बघा मुलांना हे काय आहे, गुड्स आहे, गुड्स 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 परचेस असेल तरच परचेस अकाउंटला डेबिट द्यायचं. इथे ना असेट परचेस पण कधी कधी येतं. मुलांना परचेस शब्द दिसतो, परचेस मशिनरी, लगेच मुलं काय करतात? परचेसला डेबिट देऊन टाकतात. परचेसला डेबिट कधी देतात? फक्त गुड्स असेल तर. असेट असेल तर असेटला डेबिट दिलं जातं, लक्षात ठेवायचं. माल असेल ना गुड्स तरच परचेसला डेबिट येतं. इथं आपण परचेसला डेबिट देणार, आता हे परत सांगत नाही मी परचेसला डेबिट का आलं, बरोबर. आता सांगितलं नाही का आलं परचेसला डेबिट? परत परत नाही सांगत. परचेसला डेबिट का आलं? नॉमिनल अकाउंट रूल डेबिट एक्सपेन्सेस लॉसेस. परचेस इज अन एक्सपेंडिचर. आता टू, इथं क्रेडिट कशाला द्यायचं? मागच्या ट्रान्झॅक्शन मध्ये हा सुद्धा परचेसचं ट्रान्झॅक्शन होतं, पण रोखीचं होतं. रोख पैसे दिले होते, कॅश कॅश ट्रान्झॅक्शन होतं. इथं काय करावं लागणार आहे आपल्याला? इथं क्रेडिट ट्रान्झॅक्शन असल्यामुळं कॅश जाणार आहे का? आता इथं कॅश जाणार आहे का? नाही जाणार ना. कॅश जाणार आहे का? नाही जाणार.
मग आपल्याला काय करावं लागेल, ज्याच्याकडून खरेदी केलं त्याचं नाव लिहावं लागेल, कारण एबीसी इज अ गिव्हर, क्रेडिट द गिव्हर, एबीसी इज अ पर्सन, पर्सनल अकाउंट जरूर क्रेडिट द गिव्हर, ज्याच्याकडून माल खरेदी केला तो कोण आहे, गिव्हर आहे का नाही, म्हणून त्याचं आपण नाव लिहू एबीसी, समजलं का, परचेस अकाउंट डेबिट टू एबीसी नॅरेशन बीइंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट लिहू शकतो. ओके, आता आपण तीन पाहिले ट्रान्झॅक्शन, पहिलं स्टार्टेड बिझनेसचं पाहिलं, परचेस गुड्स फॉर कॅश, परचेस गुड्स ऑन क्रेडिट, हे तीन ट्रान्झॅक्शन तुम्ही लिहून घ्या, मला हे पुसायचे आता.